अनिल नमस्ते नमस्कार, कुठे आहेस? बरोबर, सर. इथं कशा अमरावतीला? काही काय चालू आहे? नाही सर. बरोबर, काय झालं, काय अडचणीत आहेस का? हा थोडं होतं तर काय काय झालं, मीटला काही मदत लागेल माझी का? काय लागेल सर. झालं नेमकं? नेमकं काही नाही, सुट्टीवर होतो बरेच दिवस. बरं, हां सीख मध्ये होतो. बरं. मग आता जॉईन झालं नाही का? नाही, अजून नाही झालो सर. बरोबर, काय का बरं, काय अडचण काय, का ऑफिशियल प्रॉब्लेम झालाय काही? नाही सर, काही असं काही हे नाही आहे. पीए हजर करून घेत नव्हते. बरं. डीसीपी कडे जा म्हणे. डीसीपी ऑफिस वाले म्हणे की साहेब हजर नाही करत म्हणे, पीए कडे जा म्हणे. आता आपणाला मग कोणाला बोलल्यावरती होईल तिथे? डीसीपी साहेब आहेत सर. विक्रम साळे का? हो, साडी साहेब. हा, साळी माझ्याच बॅच साहेब होते, यशवंत काळेचा बॅचमेंट आमचा. हो, विक्रम साळी साहेब. अच्छा. काय करता येईल मग? मी बोलू विक्रम साळेला का? काय तुझं काय नेमकं, काय अडचण काय चालू आहे? दुसरं काही प्रॉब्लेम नाही सर. नाही ना, नाही नाही जॉईन होऊन काय बदली बिदली आहे का दुसरीकडे कुठं काही? बदली तर होईल. माझं एक बरं इन्क्रिमेंट बाद होतं सर, बरं. त्यामुळे मला सोल्ड नाही. कारण प्रमोशन झालेलं आहे माझं ऑलरेडी सीआयडी पुणे बरं. म्हणून, पण मला इथून सोल्ड नाही ते इन्क्रिमेंट बाद असल्यामुळं. बरं. नाही पण ते त्याला आता त्याला काय म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटला ती अथॉरिटी कोणाला सोडायची किंवा हे करायची? नाही सर, वरून डीजी ऑफिस मधूनच आदेश होता तसा, बरं. की त्यांना कोणतेही शिक्षा असतील, सौम्य शिक्षा असतील तरी रिलीव करू नका असा आदेश होता पहिलंच. त्यामुळे मला सोडलं नाही. आता त्याला जर आपणाला जर ती हे करायचं तर काय करावं लागेल? आता ते सीपी मॅडमच्या हातात आहे. ते सोडू शकतात का? हो, ते सोडू शकतात. अच्छा, त्यांना शिक्षा हे करून का? हो नाही, त्या शिक्षेवर म्हणजे शिक्षा मी भोगण्यास तयार आहे. त्या शिक्षेवरच मी तिथं बदलीस जाण्यास तयार आहे. असं एक अच्छा, एक बॉन्ड लिहून दिला तर मग ते होऊन जातं. सीपी हे आहेत वाटतं ना, महिला वाटतं ती का? आरती सिंग मॅडम आहे. आरती सिंग, हो, जालन्याला होते ते एसपी. हो बरोबर. काय मदत काय तर लागणार आहे का? असं डिस्टर्ब नको हो, लक्षात घेतो. असं डिस्टर्ब राहून चालणार, आयुष्य फार मोठं आहे आपणाला. सर्वच गोष्टी सर्वच करतात, पण थोडस, कारण तुला माझा 2-3 नंबर होते लागले नाही, आता मी नंबर घेऊन तुला बोलतो. काही लागलं तर ते तर थोडस तू सांग. आपण तसं डीसीपी ला तुझ्या त्या विक्रम साळीला पण बोलतो मी, काय अडचण नाहीये. त्याच्याकडून आपणाला जॉईन करून घेऊन मग सीपी मॅडमला पण भेटून घेतो मी युनिक दिवशी वाटलं तर. पण तुझं तुझी मानसिकता काय सांग, तुला काय अडचण किंवा काही त्रास आहेस का? काही कुणाचं काही बंधन दबाव आहे का? काय थोडं कसं रे, आपण पोरं सर्व शून्यातून बाहेर आलेलो आहोत, आपण असं आपलं लाईफ ताणात घालून घेणं चांगलं नाही ना. बरोबर. काय करता येईल त्याच्यामध्ये तू मला तरी सांग. बाकी असं ठीक आहे, जाऊ दे. मी ह्याला भी केलता फोन शिवलिंगला की बाबा त्याला शिवलिंगकडून नंबर घेतला, त्याला काय अडचण असलं तर सांग तरी मला एकदा. आपण 10 ठिकाणी फिरतोय लोक, 10 ठिकाणी काम होते, आपण काय काय घटना घडल्या असतील, तुझ्या चुका झाल्या असतील, काम करताना झाल्या असतील, सोडून दे ना. सर्व चुका होत्यात, कोणाच्या होत नाही आयुष्यात झाल्या. पण दादा माझे डिस्टर्ब राहिलास तर तुला त्रास होईल. बघ, मी दादा तुला भाऊ म्हणून सांगलो रे. दादा माझे काही चुकी नसताना मला प्रॉब्लेम कुठे टाकले नाही. कोण टाकले डिपार्टमेंट ना का? हो बरं, थोडस तर कानावर घालायचं के दिवस. तू एवढा ताण करून घेण्यापर्यंत, आयुष्य त्रास करून घेण्यापर्यंत, आणि आपण खूप कष्टानं कमवलेलं आहे, आपल्याला सहज कुणी आणून दिलेलं नाहीये. नोकरी मान हे मान, आणि ठीक आहे, नोकरीच्या बाहेर पण आयुष्य असतंय. एवढं तू एवढा मोठा प्रसंग होऊन गेलाय, तू गायब आहे, सांगत नाहीस. आता आम्ही पण नोकऱ्यात असतो, आम्हाला तर कुठे एवढा रिकाम असते. मला कळाल्यावर तुम्ही शिवलिंगला बोलू, नंबर घेऊन पण बोलू. मी आमचे माझा रूम पार्टनर हिंगोली अडिशनल एसपी आहे, तो त्याचा तो बॅचमेंट आहे विक्रम साळीला. त्याचे आई वडील काहीतरी पॉझिटिव्ह आलेत म्हणून त्यालाही हा मी रात्री फोन केला विक्रम साळीला. तो म्हणला सर माझे आई वडील पॉझिटिव्ह आहेत, मी 3-4 दिवस सुट्टीवर आहे. दादा, खरं सांगतो मी माझी काही चुकी नाही. तुम्ही कोणाला विचारा इथं
मी म्हणजे किती चांगलं काम केलं काय केलं, मी वाटलं तर तुम्हाला पेपरची कटआउट पाठवतो. सगळं चांगलं केलं असताना विनाकारण माझ्या अंगावर लुटून दिलं सगळं. काय झालंय, काय काय कुठल्या काय क्राईम मॅटर मध्ये प्रॉब्लेम झालाय तुला का, कुठल्या कशात फसवलंय ते तर सांग. अरे नाही फसवलं तर मग. फसवलं कसं, 2014 मॅटर देऊन गेलो दुसऱ्या पोलीस स्टेशनला 2018 ला. त्याच्यामध्ये आयओ झाले, कमीत कमी 9 आयओ झाले, 10 आयओ. त्याच्यामध्ये पीआय पीआय पीएसआय सगळे होते. त्या मॅटर मध्ये मला 2 दा शिक्षा दिली. नाही हा लपडा कुणाचा तुझा, वाद पीआयचा तुझा, द्वेष होता का डीएसपीचा होता का एसपी ने काटा काढला, कोण केलाय सर्व? आपले डीसीपी होते सातो साहेब म्हणून, अजूनही अच्छा आहेत पण कुठं आहे ते? इथेच आहेत, झोन 2 ला आहेत ते. बरं. हा हा तरुण आहे का प्रोमोटी आहे? नाही डायरेक्ट डीएसपी आहे. हा हो आता त्याच्याकडे नाही का तुझी पोस्टिंग आता? नाही, साडी साहेबाकडे आहे. बरं. माझा म्हणजे एक बोल ना बोल. एक सातो साहेबांनी केली, आता परत मला साडी साहेबांनी दिली त्याच एका गुन्ह्याबद्दल. एकच गुन्हा आहे आणि त्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की आरोपीच अटक नाहीये. मी काहीच करू शकत नव्हतो. लॉ ऑफिसरला विचारलं, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना उत्तर दिलं की आम्हाला काही माहित नाही, त्याचं डिस्पोजल करा. मग त्याचं डिस्पोजल होतच नाहीये तर मग कसं करू मी, बरोबर. असा विषय झाला. न विचारता सरळ सरळ शिक्षा दिली मला. आता 2 वेळा शिक्षा त्याच्यात दिली, विक्रमने पण दिली का? चाळीने दिली? साळीने पण दिली. आता आता कधी? आठ आठ 10 दिवस झाले असतील. अच्छा. हा नाही मी काल परवाला बोललो त्याला, मी रात्री परवाला हे ना बोलला आधी आमच्या अडिशनल एसपी ने, हा त्याचा मावस भाऊ आहे ते म्हणून, हो सांगितलं. त्याला मला नंबर दिला त्याने. तुला बोलला का साळीने? नाही नाही सासरे म्हटले बोलले. हा नाही नाही ह्यांना यशवंत काळे ना त्याला बोलला, यशवंत ने त्याला सांगितलं की रामदास पाटलाचा मावस भाऊ आहे ते, आणि त्याचा काय विषय असेल तर त्याला हेल्प करावं लागेल. तो मी रामदास पाटील रूम पार्टनर होतो मी अकोलेला असताना, असं त्यांना स्पष्ट सांगितलं ना. म्हणलं ठीक आहे साहेब, मी पण त्याला मेसेज केला पण बोललोय काल, त्यानं म्हणला पॉझिटिव्ह आलेत, मी 2-3 दिवस सुट्टीवर आहे बाहेर आहे, हा तर हा नाही आहे आता तिथून. हा बरोबर. हो त्याच्यामध्ये आता नेमकं मला सांग की या मार्गाने गेलं तर आता त्याच्यात विषय निघते, तू मार्ग सांग त्याच्यातला. आता हे बघ डिपार्टमेंट तुझा आहे, तू आता 8-10 वर्ष त्याच्यात काम केलंयस, तुला त्यातलं सर्व माहिती आहे. हो ना आता आमच्या डिपार्टमेंटचं आम्ही कसं सर्व सांगू शकतो, हो ना हो ना त्याच्यात नेमकं आपणाला काय करावं लागेल, का सीपी मॅडम कडून आपणाला त्या कंडिशन वरती आपणाला रिलीव व्हायचं आहे तुला, तिथून रिलीव झालेला बरं राहील का? मला रिलीव व्हायचं सर. जॉईन करून रिलीव करून घ्यायचं का? हो जॉईन करून रिलीव होतो मी, थोडं बोललं तर ठीक मग. आहे. सीपी मॅडम तुझे कधी भेटू शकतात? रेग्युलर राहतात मॅडमच काही नाही. संध्याकाळपर्यंत असतात का? हो हो राहतात, नाही दुपारी राहत नाही. बरं. संध्याकाळी 5 वाजता आले मग एखाद्या वेळेस पेट्रोलिंगला जातात. बरं हो ना कसे आहे भाई, चांगले आहे? हो चांगले आहे. पण आता कसं ते माग पण बनसोडे साहेबांनी बोलले होते, करतो म्हणे मी पण भेटलो नंतर जाऊन, पण काही केलं नाहीत मॅडम. बरं ठीक आहे. आपणाला तेवढीच अडचण आहे, दुसरं काही तुला त्रास नाही ना, कुठलं काही अडचण अगदी मला मोकळं सांगतो तुला भावासारखं, मला तुला काही त्रास असेल तर मला सांग काय कोणाचं. दादा दुसरं काहीच त्रास नाही आहे, तेवढंच टेन्शन येत आहे फक्त आता विनाकारण. मग आता सोबतचे लोक म्हणजे माझी रँक आहे 47, बरोबर. पची 900 1000 होती, ते गेले एपीआय होऊन गेले, कुठं कुठं हे होऊन गेले, म्हणजे ठाणेदार म्हणून थांबले. आता जवळचेच लोक म्हणतात प्रमोशन झालं गेलं नाही, कुठं झालं काय ते रोज. ठीक आहे चालत राहतं तो विषय, काय आपण बघू त्याच्यामुळं. मी घालतो लक्ष त्याच्यामध्ये, थोडस मला सांगत जा. ठीक आहे हो हो दादा आपण ताकद घालतो लक्ष. बरोबर आपण करू त्याच्यात ताकद लावून काय करता येते बघू. हो दादा मी सांगतो तुम्हाला. हो. चल मी लावतो त्याला, येऊ दे 2-3 दिवसानंतर. एक दिवशी मी शेपी मॅडम ला भेटतो मी स्वतः,
मिलावतो तुला कुठून सांगायचं सांगतो बरोबर तुला. हो चालते हो, ठीक पण आहे, माझ्या संपर्कात राहा. हे हो दुसरा जिओ नंबर आहे माझा, तो नंबर आहे पहिल्याचा. हा नाही आयडिया असल्यामुळे मला आयडियाला थोडं मोबाईल नेटवर्क खराब होतं. झाला, मी रिपेअरिंग टाकलाय, चालतं चालतं हो. इथं घेऊन आलो मग तुझा, माझ्याकडे नंबर नव्हता, मेसेज पाहिला. नाही, हे दुसरा नंबर आहे माझा बी. हा मला माझा तो पहिल्याचा नंबर चालूच आहे, ते प्रवासात आयडियाला नेटवर्क नव्हतं म्हणून. हा हा कुठे आहे दादा आता सध्या? हिंगोलीलाच आहे मी आता, कलेक्टर ऑफिस लावलो. हा माझे इथून सीईओ होतो, तिथून मुंबईला गेलो. हा मुंबईला मुंबईला गेलो. जॉईन नाही झालं का नाही त्या इलेक्शन मुळे, इकडे थांबायचं हा हा परत कलेक्टर ऑफिसला, जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून चालू. नाही मी आलो होतो, मला समजलं होतं, मेसेज पाहिली होती मुंबईला गेलीत म्हणून फोन काही केला नाही, नाहीतर मी थांबणार होतो थोडं हिंगोली. अच्छा, हा गावकडे आलता, हो गावकडे आलो होतो, फोन केला तर भेट झाली असते. नाही मी आता राहायला नांदेडलाच आहे. मला वाटलं नांदेड मुंबईला. तुम्ही नांदेडला घातलं होतं मी एक एक दिवस. नांदेडला घरच केलं ना आता मी. नांदेडला आपण भेटलो असतो फोन आला. आपलं हंसराज पाटील का साडू माझी, हा माहिती आहेत की हाव ते त्याची भेट लागली बेटमोगऱ्याचे, तुम्ही. त्यांच्या अलीकडे जे त्या रोडला हे आहे ना फरांदे पार्क म्हणून आहे, ते लय जायला राहतात. हा हा त्यांच्या अलीकडल्या लाईनला पार्कला मी राहतो. हो का, हा आम्ही तिथंच होतो एक दिवस. उभं राहता फोन आले की हे हो आठवडा 2 आठवड्यात आपण संपू विषय बोलतो. तिला सीपीचं नाव काय म्हणलं ते? आरती सिंग मॅम, आरती सिंग. ठीक आहे, हो त्यांचे बोल. मिस्टर पण इथंच आहेत आईजी. बर 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 बर, चालतंय मग, काय अडचण नाही. हो ठीक आहे दादा. हो हो